नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओचं टायटल आहे व्हॉट इज मीन्ड बाय सेंटर लाईन मेथड। तर आजच्या व्हिडिओमध्ये सेंटर लाईन मेथडबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा, व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। चला तर पाहूया व्हॉट इज मीन्ड बाय सेंटर लाईन मेथड। तर आपण नेहमीप्रमाणे आजचा सुविचार प्रथम पाहूया। गर्दीतले सहभागी बनण्यापेक्षा गर्दीचे कारण बना। तर प्रथम आपण आता व्हॉट इज मीन्ड बाय सेंटर लाईन मेथड या मेथडबद्दल माहिती घेऊया। सेंटर लाईन मेथड इज वन ऑफ द मेथड फॉर प्रिपेरिंग इस्टिमेट। इस्टिमेट तयार करण्यासाठी ही एक मेथड आहे मित्रांनो। इन दिस मेथड फर्स्ट कॅल्क्युलेट द सेंटर लाईन लेंथ ऑफ ऑल वॉल्स। सुरुवातीला आपल्याला सेंटर लाईन सगळ्या ज्या वॉल्स असतील ड्रॉइंगमध्ये त्या सेंटर लाईन्स काढायच्या आहेत। अँड टू कॅल्क्युलेट द टोटल लेंथ ऑफ ऑल सेंटर लाईन्स बाय ॲडिंग देम। आणि जेवढ्या सेंटर लाईन्स आपण काढलेल्या असतात त्याची एकत्रित बेरीज करायची आहे मित्रांनो, आणि टोटल लेंथ ऑफ ऑल सेंटर लाईन्सची काढायची आहे। And this total length of all center lines taking as a length for excavation, PCC, UCR for foundation and CR for superstructure. आणि ही जी टोटल सेंटर लाईन लेंथ काढलेली असते ती ॲज अ लेंथ म्हणून आपण खोदकामाची क्वांटिटी काढायची असेल, पी सी सीची असेल, यू सी आर आणि सी आर फॉर सुपरस्ट्रक्चरसाठी ॲज अ एल म्हणून म्हणजेच लेंथ म्हणून ती वापरायची आहे। And then multiply with respective width and respective depth of wall and find out quantity of respective atom of work. आणि ह्या लेंथला आपण ज्या ॲटमची क्वांटिटी काढायची आहे त्या ॲटमच्या विड्थनं आणि डेप्थनं गुणलं की त्या त्या ॲटमची आपल्याला क्वांटिटी काढता येते। This method is suitable for rectangular, circular, polygonal, hexagonal building having no cross wall. ही जी पद्धत आहे ही पद्धत रेक्टँग्युलर आयताकृती बिल्डिंग असेल, गोलाकार असेल, पॉलिगॉनल स्ट्रक्चर असेल, षष्टकोनाकृती अष्टकोनाकृती स्ट्रक्चर असेल त्यासाठी ही उपयुक्त आहे, कारण याच्यामध्ये क्रॉस वॉल नसतात। सेंटर लाईन मेथड इज क्विक मेथड बट इट रिक्वायर्स स्पेशल अटेन्शन ॲट क्रॉस वॉल्स अँड जंक्शन्स। सेंटर लाईन मेथड ही फास्ट मेथड आहे, ताबडतोब आपल्याला क्वांटिटी काढता येते, पण याच्यामध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागते। जिथे जिथे क्रॉस वॉल्स आहेत, जंक्शन्स आहेत, तिथं आपल्याला काळजीपूर्वक त्याची दक्षता घ्यावी लागते सेंटर लाईन लेंथ काढण्यासाठी। फॉर ईच जंक्शन हाफ विड्थ ऑफ रिस्पेक्टिव्ह ॲटम शुड बी डिडक्टेड फ्रॉम द टोटल सेंटर लाईन लेंथ। एका जंक्शनसाठी एक हाफ विड्थ आपल्याला वजा करायची असते या मेथडमध्ये। That is, for each cross wall, one full width should be deducted. And एक cross wall साठी एक one width full वजा करायची असते total center line length मध्ये। तर center to center distance कसं काढायचं आहे बघा। center to center distance is equal to in to in distance plus one width of wall. म्हणजे आपल्याला जर हॉरिझॉन्टलची डिस्टन्स काढायची असेल तर हॉरिझॉन्टलचं इन टू इन डिस्टन्स घ्या आणि त्याच्यामध्ये वन विड्थ ऑफ वॉल ॲड करा, म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स मिळणार आहे। व्हर्टिकल डिस्टन्सचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढायचं असेल तर व्हर्टिकल डिस्टन्सचं इन टू इन डिस्टन्स घ्या आणि त्याच्यामध्ये वन विड्थ ऑफ वॉल ॲड करा, तुम्हाला व्हर्टिकल डिस्टन्सचं वॉलचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स मिळेल। तर आता आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी बघूया। या ठिकाणी एक एक्झाम्पल ड्रॉइंग दिलेलं आहे। हॉरिझॉन्टल माप इन टू इन 5 मीटर आहे आणि व्हर्टिकल 4 मीटरचं ड्रॉइंग आहे। तर इन टू इन डिस्टन्स प्लस वन विड्थ ऑफ वॉल या सूत्रानुसार आपण या ठिकाणी सेंटर टू सेंटर डिस्टन्स जे हॉरिझॉन्टल 5 आहे त्याच्यामध्ये वॉल विड्थ ही 0.3 आहे ती आपण ॲड करतो आहे, म्हणजेच हॉरिझॉन्टल 5.3 एका रूमचं या ठिकाणी 5.3 सेंटर टू सेंटर डिस्टन्स आलेलं आहे। दुसरंसुद्धा रूम त्यामध्ये 5चीच आहे, त्याचंसुद्धा 5.3 मीटर या ठिकाणी सेंटर सेंटर डिस्टन्स आहे। त्याचबरोबर व्हर्टिकलसुद्धा कसं आहे, 4 मीटर इन टू इन आहे, त्याच्यामध्ये आपण वन विड्थ ॲड करतो आहे म्हणजे 0.3 ॲड करतो आहे आणि त्याची सेंटर सेंटर डिस्टन्स येते 4.3 मीटर। तर अशा प्रकारे हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। थँक्यू, धन्यवाद।